बाळू मामांच्या नावानं चांग भलं चांग भलं चांग भलं। मित्रांनो, बाळू मामांच्या जीवनातील अत्यंत रोचक अशा कथा आपण श्रवण करत आहोत, ऐकत आहोत आणि त्यातून बाळू मामांचा कृपाशीर्वाद मिळवत आहोत। आज जी कथा आपण ऐकणार आहोत ही एका पैलवानाची आहे। त्याचं नाव ज्योती पैलवान, त्याचं गाव चिकोडी तालुक्यातील केरूर। 1928 साली हा ज्योती फक्त 12 वर्षांचा होता। तो आप्पाच्या वाडीला हालसिद्धनाथांच्या यात्रेला त्याच्या काकाबरोबर गेला होता आणि त्या ठिकाणी बाळू मामा देखील आले होते। बाळू मामा गावातून खाली घुमटाकडं म्हणजे हालसिद्धनाथांच्या समाधीकडे येत होते आणि त्यांना पाहताच ज्योतीच्या बरोबर आलेले श्याम बेकिरे हे ज्योतीला उद्देशून म्हणाले, ज्योती देव आला बघ, देवाच्या पाया पड। ताबडतोब ज्योती मामांना नमस्कार करण्यासाठी पुढं झाला आणि त्यानं मामांच्या पायावर श्रद्धेनं मस्तक ठेवलं। तोच मामांनी त्याला पायांनी एकदम झिडकारलं। खरं तर तो बाजूला फेकला गेला असता, परंतु चलाख असल्यामुळं त्यानं स्वतःला सावरलं, तोल सांभाळला आणि उठून मामांसमोर हात जोडून तो उभा राहिला। बाळूमामांनी विचारलं, ए पोरा, तुझं नाव काय? माझं नाव ज्योत्या। ज्योत्या का मोत्या, चलले का हो बाजूला? मामांच्या कृपेचा अंदाज तत्काळ लागला नाही, परंतु ज्योती हळूहळू कुस्ती खेळण्यात कुशल झाला। तो मोत्यासारखा विशेष चमकू लागला, शिवाय इतर पहिलवानांपेक्षा अनेक गुणांनी तो वेगळाच शोभू लागला। भक्त हो, मामांच्या प्रत्येक कृतीत आणि उक्तीत अतुलनीय सामर्थ्य असतं हे ज्योतीच्या या जीवनगाथेवरून तुम्हाला कळून येईलच। हा ज्योती लहान असताना त्याच्या घरची परिस्थिती मोठी गरिबीची होती। मोठ्या पहिलवानाबरोबर तो गावोगावी जात असे। आपल्या वयाच्या जोडीदारांबरोबर नारळ फेटा यासारख्या किरकोळ बक्षिसांवर कुस्त्या तो करत असे आणि अशा पद्धतीनं तो स्वतःचं आणि घराचं पोट भरू लागला। पुढं जाऊन त्याला कुस्तीचा मोठा छंद लागला। जिथं कुठं कुस्तीचा मैदान असे तिथं तो जाऊ लागला। एका लांगेवरती कमीत कमी 4-5 आणि जास्तीत जास्त 8-10 कुस्त्या तो करत असे। त्याने एकदा चिक्कालगुड हेबाळला तर एका लांगेवर 15 कुस्त्या केल्या होत्या। ज्योतीचं वैशिष्ट्य म्हणजे तो प्रत्येक कुस्ती झटपट आणि निकाली करत असे। त्याचा बांधा, मैदानात येण्याचा त्याचा ढंग बघून प्रेक्षक खूप खुश होत। आहिस्ते आहिस्ते त्याला मोठमोठी बक्षिसं मिळू लागली, त्याची कीर्ती आणि त्याचं नाव गाजू लागलं। ज्योतीची कुस्ती असेल तिथं मैदानं खचाखच भरू लागली, हाऊस फुल्ल झाली, त्यामुळं ठेकेदारांना मोठा नफा मिळायचा। प्रेक्षक ज्योतीला पाहताच आनंदाने बेहोश होऊन टाळ्या पिटायचे। हळूहळू ज्योती 3 नंबरवरून 2 वर आणि 2 वरून 1 नंबरवर आला। तो पहिल्या दर्जाचा पहिलवान झाला। अगदी कर्नाटकात बेंगळुरूपर्यंत त्याच्या कुस्त्या होऊ लागल्या। रेल्वे खात्यानं त्याला मोफत प्रवासाची सवलत दिली आणि या सवलतीमुळंच त्याला प्रवास करणं सोपं झालं। जवळजवळ 20 वर्ष ज्योतीनं मोठ्या मी म्हणणाऱ्या पैलवानांना आकाश बघायला लावलं। परंतु एवढा कीर्तिवंत आणि एवढा श्रीमंत होऊन देखील त्याच्या स्वभावातला नम्रपणा हा कमी झाला नाही। प्रसिद्ध झाल्यानंतर सुद्धा तो समाधानी होता। 1-2 रुपयांचं बक्षीस लावलं तरी सुद्धा तो कुस्ती आनंदानं करत असे। कुणी 2000ची कुस्ती लावली तर तीही करत असे। असा पहिलवान सहसा दिसून येत नाही। शिवाय पंचांनी दिलेल्या कुस्तीच्या निकालाबद्दलही त्याची कधीही कसलीही तक्रार नसे आणि त्यामुळंच तो कुस्तीच्या क्षेत्रातला एकूण एक सर्वांचा लाडका आणि आवडता झाला। त्यानं एकूण बराच पैसा मिळवला। तसा तो मोठा काटकसरी आणि कंजूस। त्यानं आपल्या कुस्तीच्या कलेच्या बळावर पुढं 20 एकर जमीन खरेदी केली। सध्या म्हणजे जेव्हा हा ग्रंथ लिहिण्यात आला तेव्हा त्याची जमीन एकूण 26 एकर होती, 9 एकर बागायत आणि 17 एकर जिराईत। बाळू मामांच्या आशीर्वादामुळं ज्योती पहिलवान आजही सुखी आहे। त्याच्या स्वभावाचा एक कौतुकास्पद पैलू म्हणजे त्याला संत संगतीची मोठी आवड आहे। तो साधू संत, स्वामी, सत्पुरुष, ऋषीमुनी यांना भेटून नम्रपणे त्यांची सेवा करतो। त्याला कसलाही अहंकार नाही। आजही तो विनोदी आणि खेळकर स्वभावाचा आहे। बाळू मामांची प्रथम भेट झाल्यापासून ते मामाच्या समाधी कालापर्यंत तो मामांच्या आज्ञेनुसारच वागला,
त्यांची सेवा करत राहिला। आजही म्हणजेच हा ग्रंथ जेव्हा लिहिण्यात आला तर त्यावेळी सुद्धा तो देवळात येत असे, बकऱ्यात येत असे, सर्वांना हसवत असे। त्याला दोन मुलगे, दोन मुली आणि दोन नातवंडा आणि नातवंडे आहेत। देव, ऋषी, संत अशा मामांच्या आशीर्वादामुळेच मी सुखी आहे असं तो नेहमी म्हणतो। तर मित्रहो, ही होती ज्योती पहिलवानाची छोटीशी एक 3-4 मिनिटांची कथा। यातून आपल्याला काय बरं समजतं? की मामांनी जरी तुम्हाला लाथ मारली, तुम्हाला शिव्या शाप दिले, तरी सुद्धा त्यात मामांचा आशीर्वादच असतो। आणि संतांची ही कृती समजून घेणं हे फार गरजेचं असतं। बोला 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 बाळू मामांच्या नावानं, चांग भलं, चांग भलं, चांग भलं। व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंटमध्ये बाळू मामांच्या नावानं चांग भलं लिहायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, कुटुंबियांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून बाळू मामांची कृपा त्यांनाही प्राप्त होईल। अशाच प्रकारचे बाळू मामांशी संबंधित व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओनली मराठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा। धन्यवाद। ओम नमो नारायणा। बाळू मामांच्या नावानं चांग भलं, चांग भलं, चांग भलं।